शिरव दे आमच्या नेताला बघ अरुणला सवर्णाचा फलक देतो मान्य करून घे सोन्याचा केलं तर काय गणपती बाप्पा मोरिया मंडळी प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरन चक्रवर्ती. काल रात्रीपासून आपण सेलिंग करतोय आणि सकाळी 4 वाजता या लोकांनी मस्तपैकी नेट टाकला होता, जाळा टाकला होता मासली भेटली तेव्हा, आणि आता पूर्ण आपली जाळी जी आहे ती बोटीमध्ये आलेली आहे आणि मासली बघताय इकडे. आणि छोटी छोटी जी मासली आहे ती आपला टांडल आहे राजू साहेब, ती मासलीला सोडताना दिसतात आणि इथे आपली पूर्ण टीम आहे जी जाळी खेचताना दिसत आहेत. पूर्ण रेनी गेअर घालून बसलेत, म्हणजे जी जाळ्यामध्ये पाणी येते ना ते पूर्ण भिजवून टाकते यांना, म्हणून रेनकोट वगैरे वापरतात. आणि या बाजूला आपला रुपेश सर्वजण आहेत मोठे मोठे शिसे वगैरे खेचताना. हलवा आहे आणि रितेश, अरे बापरे हलवा आहे हलवा. आणि रितेश आहे ना सकाळपासून काम करते, मी आणि करण झोपलेलो आत्ताच उठलोय आणि हा हँडल ऑपरेट करते. रितेशला पण द्या ट्रँडल वाटणी द्या याची, रितेशची वाटणी फिक्स झाली. आणि हलवा मासा बघताय तुम्ही, थांबा आलो मी खाली. आणि या बाजूला आपला डिंगी मॅन पण आहे. काय डिंगी मॅन बरं हो ना. इकडे राकेश साहेब, राकेश साहेब किती वाजता टाकलेली मग रापर मारली? 4 वाजता. 4 वाजता मग काय मावरा कमी आहे? मच्छी कमी आहे. कमी आहे ना, चालेल चालेल. मग फिरता फिरता अचानक मावरा दिसला काय आपल्याला? कासव आहे काय आपल्या याच्यामध्ये? कासव पण आहेत आपल्या जाळीमध्ये, ती आपण सोडणार आहोत, रेस्क्यू करणार आहोत, टर्टल रेस्क्यू करणार आहोत. वा भारी. ते आपण एकदा आपल्या बोटीमध्ये आलो की 24 तासामधनं कधी पण काम येऊ शकते, कधी पण मासे भेटू शकतात आणि म्हणजे ऑल टाईम आपल्याला रेडी राहावं लागतं. आणि तुम्ही आपले सर्व क्रू बघता एकदम फटाफट काम करताना. आणि इथं अमर काय अमर झोपलं की नाही रात्री? 5 वाजता मारली ना, मस्त मस्त. आणि बघताय तुम्ही कासव कासव. आणि आता जेवढी आपल्याला मावरा आलेला आहे त्याला घेणार वरती. आणि जाळी टाकलेली आहे काय आपण? जाळी टाकलेली आहे ज्याच्याने आता जेवढा मावरा आहे तो आपल्या डिंगी मध्ये त्या जाळीमध्ये टाकून देणार आपल्याला. आलेली आहे आपली जाळीवर आणि भेटायला आलेत आपल्याला 2-2 कासव टर्टल. कासव म्हटलं तर शंकराचं रूप ना मामा, शंकर विष्णू. आणि 2-2 देव आपल्याला भेटायला आलेत. वा वा. आणि त्यांना रेस्क्यू करणार आपले मामा, त्यांना सोडायला चाललेत. आणि हलवा बघताय सुपर साईज हलवा. आणि आणखी एक कासवाला बाहेर काढताना 2-2 कासव आलेले आहेत. यांची आता कासव देवाची पूजा करू आणि मग पाण्यामध्ये सोडू. बरोबर बरोबर. म्हणजे आपले कासव बोलले तर कृष्ण शंकर आणि विष्णूचा अवतार ना, आणि त्यांची पूजा करताना दिसणार आणि त्यांना रेस्क्यू करणार. सुपर साईज हलवा आहे. आपले सेकंड टँडल आहेत रुपेश साहेब, त्यांनी आपल्याला हलवा दाखवलाय. बापरे मोठा मोठा हलवा सुपर साईज. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर सर्व नंबर चालू आहेत. आणि या बाजूला पण बांगडे वगैरे काढताना दिसतात. आता कासवांची पूजा कशी करतात ते बघूया. तरल करा आधी तर. मासे राहू दे आमच्या नेताला बघ अरुणला सवर्णाचा फलक देतो मान्य करून घे सोन्याचा केलं तर काय. गणपती बाप्पा मोरिया. एक कासवाला सोडलाय आता दुसऱ्या सोडणार मस्त. आणि आपले दिलीप साहेब आहेत, खूप चांगला कार्य करताना दिसतात इकडे तुम्हाला. कासवाला परत पाण्यामध्ये टाकताना दिसतात. आरामात टाकत जाऊ द्या. गणपती बाप्पा मोरिया. धन्यवाद धन्यवाद सर्वांना धन्यवाद, खूप धन्यवाद. खूप चांगलं काम केलंय. झालं ना आपली नेट खेचून? आता काय करायचा पुढे बघूया. आता विचार करणार आणि कुठेतरी आपली, अच्छा म्हणजे आपली सेलिंग चालूच राहणार आणि पुढे जर मासली एखादी भेटली तर कशी एखाद्या दिवसामध्ये भेटली पाहिजे आपल्याला मासली, कशी नेट टाकायची ते दाखवायला भेटणार. सर्व जी मासली आली ती आपण स्टोर करूया, ही जी नेट आहे ती अरेंज करूया आणि मग पुढे मासेमारी करत राहूया.
काय करण, कसं वाटतंय? मस्त ना, मोठे मोठे टर्टल बघायला भेटलेत. रितेशला काय अजून रॉडला मासा गावला नाही, पण गावणार हळूहळू. पण आपली जी टीम आहे, जो क्रू आहे, तो एकदम हेल्पफुल आहे. मस्तपैकी आपला आपल्याला सांभाळून एकदम सर्व काही माहिती देत मासेमारी करतात. सकाळी सकाळीच देवदर्शन झालेत आणि भरपूर मासलीही बघायला भेटले. चला पुढे बघूया आणखी काय भेटते, आणि आपल्या जेवणे ज्यांनी टर्टल सोडलंय तो आता नाश्त्यामध्ये काय करते ते बघूया. पहिले भूक लागली. मंडळी, आता नेट वगैरे तर अरेंज झालेले आहे. आता आपला जो डिंगी मॅन आहे, डिंगी घेऊन गेलं होतं खाली नेट पसरवण्यासाठी, त्याची डिंगी पण आता वर घ्यायची आपल्याला. आता सर्व आपले जे एवढे क्रू मेंबर आहेत, सर्व ताकद लावणार बाहुबळीसारखे आणि त्या डिंगीला वरती करणार. अरे डिंगी झाली काय वर घेऊन? डिंगी आता वर घेऊन झाली. आणि आता जो डिंगीमध्ये जो पार्ट असतो, जो आपण जेव्हा डिंगी टाकते आणि एक पार्ट जो आपल्या नेटचा घेऊन जाते डिंगी, तोच पार्ट आता ॲडजस्ट करतो ना, त्याच्यात फिक्स करतो ना, तोच करताना दिसत आहेत तुम्हाला. आणि या डिंगीमध्ये आपला अमर आहे. अमर म्हणजे नावानी अमर आहे तो. आणि मला इकडे येऊन फक्त 2 दिवस झालेत आणि घरची आठवण यायला लागली. अमर तुला किती दिवस झाले इकडे? 6 महिने. 6 महिन्यापासून इकडे आहे. आणि मी विचारलं त्याला घरी कधी जाणार, घर तो जाते ही रहेंगे ऐसा बोलत होता मला. पहिले काम है, म्हणजे कामाचं किती महत्त्व आहे बघा आपल्या अमर भावांना. हो गया. आणि जाळी अशा रीतीने सर्वांनी मिळून सेट केलेली आहे. अमर किती दिवसांनी जातोस मग गावी? 5-6 महिने जातो. 5-6 महिन्यांनी? मग घरची आठवण नाही येत तुला? बरोबर बरोबर. म्हणजे मी याला लहानपणापासून बघतोय, खूप मेहनती आहे बिचारा. घर दार सर्व सोडून आलाय आणि इकडे खूप मेहनत करताना दिसतंय. मस्त अमर, गुड जॉब, कीप इट अप. आपला किचन आहे आणि किचन मध्ये काका बसले. काका काय बनवताय? चहा बनवतोय. चहा आणि उकड कांदा पोहा आणि भात. चहा, उकड, कांदा पोहा आणि भात. ओके, नाश्त्यासाठी? अच्छा, बापरे. म्हणजे चहा नाश्त्यामध्ये आपण उकड खाणार आहोत? कोणत्या माशाची? सुरमय. सुरमय, अरे वा, मस्त मस्त. आणि हलवे फ्राय करून देणार ना आम्हाला? ताजे ताजे. हा चालेल चालेल, धन्यवाद. करा करा. तर मंडळी, आता सर्व साफसफाई झाली आणि आता आपण सर्व नाश्त्याला बसलेलो आहे. आणि नाश्त्यामध्ये तुम्ही बघताय कसला भाव आहे? अरे बापरे, पापलेट आहे आणि पापलेटची उकड आहे मला वाटतंय. आणि पाण्यातलं काढलेला पापलेट बघताय तुम्ही, काय अलगच टेस्ट आहे त्याची, एकदम सॉफ्ट सॉफ्ट. आणि सर्व आपले मित्र पण बसतात नाश्ता करायला. आणि हे भात, पापलेट, कोळंबी, हे आज बोटीमधला नाश्ता आहे. कसा लागतोय? बघतो ना, एक नंबर. म्हणजे पाण्यातलं काढलेला मासा खाण्याची काहीतरी अलगच चव आहे आणि तोच क्षण, म्हणजे तोच एन्जॉय करताना दिसतात. चला होऊन जाऊ द्या. मंडळी, दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आणि आता हार्डली 9:30 झालेत. म्हणजे नाश्ता वगैरे करून झालाय, पण आता सकाळी ब्लॉग सुरू केल्यामुळे आता हा ब्लॉग आपण इकडेच संपूया. आणि या ब्लॉग मध्ये तुम्हाला थोडा अंधार दिसला असेल, म्हणजे क्वालिटी वाईज थोडा डल वाटला असेल, कारण आपला थोडा कॅमेराचा इश्यू झाला होता. जुना कॅमेरा होता तो वापरलाय, पण आता कॅमेरा आलेला आहे परत, बॅक इन ऍक्शन. तिसऱ्या ब्लॉग मध्ये भेटूया आता मस्तपैकी विथ ग्रेट क्लिअरिटी आणि काहीतरी नवीन कंटेंट घेऊन. आता निघालोय, सेलिंग सुरूच आहे, बोटीच्या केबिनमध्ये आहे, अकोमोडेशनमध्ये. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि जे आपले काका होते ज्यांनी आज टर्टलही रेस्क्यू केला आणि शेवटी नाश्त्यामध्ये जे पापलेट, सुरमय आणि कोळंबी आणि आज मी बघाही खाला नाश्त्यामध्ये, बाबा, म्हणजे आजचा जो नाश्ता होता ना मित्रांनो, खरंच तुम्ही ट्रस्ट नाही करणार, आजपर्यंत असा नाश्ता खाल्ला नाही मी. अप्रतिमपेक्षा काही भारी वर्ड असेल तर तो आज आपण इकडे वापरू शकतो या नाश्त्याला.
समुद्रातनं काढला काढला जो मासा खातात ना ती माणसं खूप लकी आहेत असं म्हणू शकतो. आणि मागे तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये अक्षयला बघताय, अक्षय असा नाश्ता तुम्ही रोज करताव काय? आता आपण जाणार बाहेर शोधत शोधत मावरा, आणि भेटला तर सर पुढं पुढचं बघूया पुढे काय होतंय ते. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला आहे इथपर्यंत बघितलाय, जे टर्टल रेस्क्यू करताना दाखवला तो सीन आवडला असेल, बघितला असेल, एन्जॉय केला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, चला.